दर्यापूर तालुक्यातील शेतींवर व्हायरस तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, ज्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल होऊन हवालदिल झाला आहे। तालुक्यात मूंग उडीद तसेच सोयाबीन ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात, परंतु यावर्षी मूंग या पिकावर व्हायरस गेल्यामुळे शेतकऱ्यांना मुंगाच्या शेतीत ट्रॅक्टर फिरवावा लागला। परतीच्या पावसामुळे पाठोपाठ उडीद पिकानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली, ज्यामुळे आता सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती। परंतु सोयाबीन पिकावर ही बोजॅक नावाचा रोग पडल्याने सोयाबीनची पाने पिवळी झाली व फुले गळून शेंगा लागल्या नाही, परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। यापूर्ण सिटी न्यूज प्रतिनिधी सर्जू बहुराशी। मी चंचल सर्जूराव गजबीये, राहणार चंद्रपूर दर्यापूर तालुका, एक साधारण शेतकरी। माझ्याकडे एकूण 14 एकर शेती आहे। 14 एकर शेतीपैकी 2 एकराचा मूग आणि 2 एकराचा उडीद पेरण्यात आला होता। त्याचबरोबर मुगावर यावर्षी लगातार पावसामुळे मुगावर एक व्हायरसचं आगमन झालं, त्याच्याच पाठोपाठ उडदावर पण झालं आणि त्याच्यामुळे मुगाचं पीक हातातून गेल्यामुळे ट्रॅक्टर मारावा लागला। तिच्या पावसामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडली, त्याच्यामुळे त्याला शेंगा पण लागल्या नाही आणि शेंगा लागल्या नसल्यामुळे ते पण पीक हातातून गेल्यामुळे एक साधारण शेतकरी हतबल झालेला आहे। माझ्याच पाठोपाठ इतर सर्व छोटे मोठे कास्तकार सुद्धा हतबल झालेले आहेत।